नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. लैंगिक समानता हा विषय अत्यंत संवेदनशील आहे आणि तो काळजीपूर्वक हाताळण्याची गरज आहे. समाजातील लैंगिक भेदभाव दूर करण्यासाठी अर्थ फाउंडेशनने एक खास पाऊल उचललंय. यासाठी अर्थ फाउंडेशनच्या वतीने लैंगिक समानतेबाबत पथनाट्याद्वारे जनजागृती केली जाते. मर्द को भी दर्द होता है या प्रायोगिक नाटिकेद्वारे अर्थ फाउंडेशनने सामाजिक संदेश देत लैंगिक समानतेच्या अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर वाचा फोडण्याचा प्रयत्न केलाय. रविवारी संध्याकाळी पनवेलमधील ओरियन मॉलमध्ये केलेल्या सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली. अत्यंत संवेदनशील विषयाला हात घालत लैंगिक समानतेचा संदेश देण्यात अर्थ फाउंडेशनच्या सदस्यांना चांगलंच यश मिळाल्याचं दिसून येत होतं. अत्यंत आशयघन पद्धतीने विद्यार्थ्यांनी नाटिका सादर केल्यामुळे रविवारच्या संध्याकाळी शॉपिंगसाठी आलेल्या नागरिकांनी काही मिनिटं थांबून या सादरीकरणाचा आनंद लुटला. नाटिका पाहून घरी जाताना प्रत्येकाच्या डोक्यात लैंगिक समानतेचा विषय रुंजी घालत असेल आणि हेच आमच्या उपक्रमाचं फलित असल्याचं प्रवीण कलमे यांनी सांगितलं. सो बेसिकली अर्थ ही आमची एनजीओ आहे. अर्थ ही एनजीओ युनायटेड नेशन्स बरोबर ॲक्रेडिटेड आहे. जगातल्या फक्त 4042 एनजीओ आहे ज्या युनायटेड नेशन्स बरोबर ॲक्रेडिटेड आहे, त्यातली अर्थ आहे आणि आम्ही त्यांच्या फाउंडर आणि प्रेसिडेंट. सो ते जेंडर इक्वॅलिटीच्या माध्यमातून तो गोल अचीव करण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे इव्हेंट करत असतो, अवेअरनेस क्रिएट करत असतो. 25 नोव्हेंबरला आम्ही इंटरनॅशनल डे फॉर द एलिमिनेशन ऑफ व्हायलन्स अगेन्स्ट वुमनचा आम्ही कार्यक्रम केला होता. त्याच्यातून आपण त्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांना फेलिसिटेट केलं होतं. हा जो आजचा इव्हेंट होता, हा जो आजचा स्ट्रीट प्ले होता, मर्द को दर्द होता आहे, याच्यात समाजामध्ये आपला समाज हा समाज एका पुरुषाची निर्मिती करतो हा एक संदेश देण्याचा प्रयत्न करतो आहे. जेव्हा जन्म येतो, जन्माला येतात बाळं, जेव्हा जन्माला येतं तेव्हा मुलगी आणि मुलगा जन्माला येतात. ते पुरुष आणि स्त्री म्हणून जन्माला येत नाहीत, पण ज्यावेळेस मुलगा कधी झाडू उचलतो त्यावेळेस आईच बोलते की तू काय मुलगी नाही आहे झाडू मारायला. जेव्हा माळ कधी रडतं तेव्हा बाबा म्हणतात की तू काय मुलगी आहेस का रडायला. या पुरुषपणाच्या ओझ्याखाली इतका दबून गेलेला असतो तो की समाजाची भीती, घराची भीती, घराण्याची भीती आणि त्या भीतीपोटी तो स्त्रीला कायम दाबण्याचा प्रयत्न करतो, सोशली राबण्याचा प्रयत्न करतो. तर ते होऊ नये आणि ते न होण्यासाठी हा ट्रेंड पुढे चालू नये म्हणून आम्ही एक अवेअरनेस क्रिएट करायचा प्रयत्न करतो आहे. त्याच्यातून मुलगा आणि मुलगी यांना एक समाज वागणूक द्या, मुलाला पण झाडू मारू द्या, मुलाला पण रडू द्या, सगळं कम करू द्या, जेणेकरून दोघांमध्ये इक्वॅलिटी राहील आणि भविष्यात एक वेगळ्या समाजाची निर्मिती होईल. हा उपक्रम यशस्वीरित्या राबवण्यासाठी संस्थापक अध्यक्ष प्रवीण कलमे यांच्यासोबत संस्थेच्या CEO प्रवीणा कलमे, ग्लोबल अँबेसेडर प्रथम कलमे, CMO हेतल वाघ, सदस्य कृषिका शिरीषकर, इव्हेंट मॅनेजर विलास भोसले यांनी अथक परिश्रम घेतले. वादळवारा लाईव्हसाठी साहिल रळेकर सह ब्युरो रिपोर्ट, पनवेल. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.